सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हे जे मोर्चा आज औरंगाबाद मध्ये काढण्यात येत आहे त्याचा नेतृत्व कोणी खासदार करणार नाही, मी ही करणारच नाही. मी एक सामान्य आणि औरंगाबादकर म्हणून आय लव औरंगाबाद म्हणून मी त्या मोर्चामध्ये सामील होणार आहे. या मोर्चाचा निर्णय औरंगाबाद मध्ये जेव्हा हे निर्णय घेण्यात आला कॅबिनेट मध्ये की औरंगाबादचं नाव बदलत आहे तर त्याच्या नंतर एक ॲक्शन कमिटी तयार कृती समिती तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व राजनैतिक पक्षांचे नेते आहे. फक्त तीन पक्षांना वगळून एक तर भारतीय जनता पार्टी आणि एक मोठी शिवसेना आणि छोटी शिवसेना हे दोघं तिघं मिळून हे त्याचा विरोध करत आहे. बाकी सर्व राजनैतिक पक्षांचे जे नेते आहे त्या कृती समितीमध्ये आहे आणि त्यांनी घोषणा केलेली आहे, त्यांनी डिक्लेअर केलेला आहे की 12 तारखेला दुपारी 2 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून भडकलगेट पासून ते आमखास मैदानापर्यंत हे मोर्चा आम्ही काढणार आहे. मी लोकांना आवाहन केलेलं आहे आपणही त्या मोर्चामध्ये सामील व्हा, कारण मीही सामील होत आहे एक प्राऊड औरंगाबादकर म्हणून. आणि आम्हाला हे सांगायचं आहे सरकारला की तुम्ही मुंबईमध्ये बसून हे निर्णय घेणार असेल तर चुकीचा आहे, कारण या देशामध्ये असाही नियम आहे की तुमच्या एरियामध्ये एका दारूची दुकान पाहिजे तर त्याच्यासाठी मतदान तुम्ही करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घेऊ शकता त्या वोटिंगच्या आधारावर की तुम्हाला तिथे हे दारूची दुकान बियर बार पाहिजे का नाही पाहिजे. आणि तुम्ही एक 400 वर्षापूर्वीच्या औरंगाबादचं नाव बदलत आहे, 8-10 मंत्री तिथे बसून 3 वेगवेगळ्या पक्षांचे नेते बसून आणि औरंगाबादकरांना विचारत नाही हे चुकीचं आहे. संभाजीराजे हा आमचा बाप होता असं शिवसेना म्हणतोय, मग औरंगजेब तुमचा बाप किंवा आजोबा होता म्हणून तुम्ही विरोध करताय का, विरोध का करताय असं शिवसेनेचा सवाल. असं नाही आहे की आम्ही औरंगजेबचे काही भक्त आहे करके. एक राजा होता 350-400 वर्षापूर्वीचा. दुर्दैव हेच आहे की जेव्हा आम्ही लोकशाही मार्गाने त्यांना समजून काढण्याचा प्रयत्न करतो की अशा आपल्याला काय साध्य करणार आहे या नाव बदलून, तर पुन्हा तेच हिंदू मुस्लिम करायचं औरंगाबाद संभाजी. आता इम्तियाज जलील करत आहे म्हणजे ते औरंगजेबचा काही भक्त नाही. मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जेव्हा मी औरंगाबादची मागणी करत आहे त्याच वेळी मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की तुमच्यासारखा राजनैतिक पक्ष नाही आहे, तुमच्यासारखा मी नेता नाही आहे की फक्त राजनैतिक स्वार्थासाठी हा महापुरुषांचा उपयोग करून घ्यायचा. लोकांनी आम्हाला निवडून दिलं हे सर्व मत आहे, आता कशा सर्व मत नावाच्या बाबतीत करा ना तुम्हाला कळेल. कारण काय आहे की अनेक लोक जे आहे ते औरंगाबाद म्हणजे एक सिटीची आपली एक आयडेंटिटी असतं, आपण त्या आयडेंटिटीला जुळलेले असतं आणि तुम्हाला इतकी भीती नसेल तर मी स्पष्टपणे सांगतो ना तुम्ही निवडणूक घ्या औरंगाबादच्या नावाने. फक्त जसं ज्याप्रमाणे आपण दारूच्या दुकानाच्या संदर्भात घेतं तर त्याप्रमाणे एक विशेष निवडणूक घ्या तुम्ही औरंगाबादच्या लोकांनी, त्याच्यामध्ये हो किंवा नाही सांगायचे की नामांतर पाहिजे किंवा नाही पाहिजे. मग बघा तुम्ही अनेक असे नॉन मुस्लिम लोक आहे ते पर्सनल मध्ये कॉल करत आहे, मेसेजेस टाकत आहे की साहेब कृपा करून हे लोकांच्या दादागिरीमुळे की आपल्याला कशाला हे आहे. खूप लोकांना त्रास सहन करावा लागणार आहे, हे जे पुढारी करतील पण तुम्हालाही मलाही आधार कार्ड असू द्या, पॅन कार्ड असू द्या, पासपोर्ट चेंज करावा लागणार आहे. हे का पैसे कोण देणार आहे? उद्धव साहेब देणार आहे? देवेंद्र फडणवीस साहेब देणार आहे? कोण देणार आहे? शेवटचा प्रश्न, विरोध करा मात्र हिंदूंकडे वोट करू नका, नाही तर आम्ही आहोत असं म्हणताय. असं मी फुकटाच्या भपक्याला मी काही जास्त महत्व देत नाही. ज्यांना जे बोलायचे आहे, ज्यांना ते भाषा कळत आहे, मी लोकांना एक आवाहन करू इच्छितो, विनंती करू इच्छितो, हात जोडून विनंती करू इच्छितो की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरू नका. तुम्ही औरंगाबादकर आहे आणि तुम्हाला हे वाटत असेल की हो औरंगाबाद नाम असायलाच पाहिजे तर त्या मोर्चामध्ये सामील व्हा. हे फुकटाची हे दमदाटी करणारे जे लोक आहे ते 1% 2% लोक असतील आणि त्यांना काही जास्त महत्व देण्याची आवश्यकता नाही. सध्याची स्थिती पाहता लोक एकटा येतील आणि मागचा अनुभव तुम्हाला माहित आहे, मध्येच कोणीतरी काही नाही होणार, तर शांततेत असेल काय असेल, काही नाही होणार. एक शांतीपूर्ण मोर्चा काढण्याचा अधिकार सर्वांना आहे. याचा अर्थ हे नाही आहे की नाही जे सरकारने निर्णय घेतलेला आहे का डिक्टेटरशिप आहे का.